तर सर्वोच्च न्यायालयानं आज या सुनावणीला नकार दिल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ते नेमकं काय म्हणाले पाहूया। सुप्रीम कोर्ट में हम आज सबमिशन की है और हमें भरोसा है कल परसों दो दिन में सुप्रीम कोर्ट इसके ऊपर सुनवाई जरूर करेंगे। कोर्ट हे नियमाप्रमाणे चालतं, कोणाच्या मर्जीप्रमाणे चालत नाही आहे आणि त्याप्रमाणे जे काय रजिस्टर होतं तसं कोर्टाने त्यांना सांगितलं। तुमचं जर आज नंबर नसेल, नाव नसेल तर सुनावणी होत नाही। नाहीतर असे कोणी जातील, कधी काय अर्ज देतील आणि लगेच सुनावणी होतात का? त्याला काय नियम अटी शर्ती आहे ते त्या लोक त्याप्रमाणे करायला पाहिजे। आता उद्या घेतील नाही घेतील तो पुढचा प्रश्न आहे, पण आज तर त्यांना दिल्लीवरनं परत घरी पाठवलेलं आहे, तेवढं बाकी निश्चित।